करते. तर सकाळची कामं सगळी आटोपलेली आहेत. प्रतीकला योगा च्या कॉम्पिटिशनसाठी सोडून आम्ही स्कूलमध्ये जाऊन आणि मग टीम वगैरे जेवण वगैरे करून आता बाहेर गेलेली हे गेलेल्या ड्युटीला. तर मला आता जायचं आहे मंदिरामध्ये. आज आहे रथयात्रेचा म्हणजे रथयात्रा आज संपणार. म्हणजे जगन्नाथ महाराज जे आहेत ते आपल्या घरी येणार आता. तर त्यासाठी इथं आमच्या इथं जेवण करतात, भंडारा करतात. सो त्यासाठी जायचं आहे आता थोडंसं तयारी करू लागण्यासाठी. तर मी जाऊन तयारी करून लावून येते. विनंतर तुम्हाला भेटते तर थोडंसं क्लिक तिथल्या पण टाकते. प्रतीक आलेला आहे आता क्लस्टरची. त्याची योगाची कॉम्पिटिशन होती तिथून. कसं केलं पूर्ण एकदम म्हणजे अच्छा गेला. कॉम्पिटिशन छान केलं ना. सगळं मस्त. रिझल्ट कधी? कल. यस लगेच. दिवस चांगला होता ना. ओके. तर जेवण वगैरे तिथंच होतं त्यांना. तर पूर्ण मुंबईचे जे स्कूल आहेत, केवी स्कूल, त्या सगळ्या स्कूलचे जे मुलं आहेत जी कॉम्पिटिशनमध्ये सगळे आलेले आहे ना. जर्सी भेटलेली योगासाठी मी काल घेऊन आलेली. सरांनी बोलले की एक्स्ट्रा असली पाहिजे अगर ही फिटिंग वगैरे नाही आली तर. म्हणून पण ती भेटली. मग याच्यावरच केला ना तुम्ही? ओके. तर कसं वाटते? मेहनत खूप केली, खूप प्रॅक्टिस केली. मला वाटतं महिना दीड महिना झाला असेल कंटिन्युअसली प्रॅक्टिस चालू आहे स्कूलमध्ये पण आणि घरी पण. तर बघू आता उद्या काय होत आहे ते. काल उद्या रिझल्ट येईल पण ठीक आहे, काय हरकत नाही. जो रिझल्ट येईल तो येईल पण आपली मेहनत आहे ना. फक्त बरंच म्हणायचं आहे बस, है ना. ठीक आहे. तर याला आता फ्रेश होऊन थोडासा प्रसाद याच्यासाठी आणलेला आहे मी मंदिरामधून. सो तो त्याला थोडासा देते आणि तुमच्यासोबत नंतर बोलते. रथयात्रा. हा, तर स्कूलमध्ये काय काय जेवायला होतं सांग. प्लीज. ब्रेकफास्ट मध्ये पोहा, ब्रेड, चाय, टीचर्स के लिए दूध और इतना ही था. और फिर खाने
काहीतरी थोडस हलकं फुलकं खा, नाही तर फक्त दूध ठेवली तरी. आणि ना त्या दिवशी बनवलेले जे ड्राय फ्रुट्सचे लाडू होते ना, त्याच्यातला फक्त एक लाडू खाऊन गेला, कारण योगा माझा व्यवस्थित यायचा नाही प्रोसेस म्हणून पोटात अन्न असल्यास. आणि थोडस खाल्लं, मी 7 वाजता गेलो होतो आणि तिकडे योगा 10:30 11 वाजता झालो. तेवढा वेळ काय केलं? कोलाबाट मतलब ठाणे नव्हते प्रॅक्टिस केली नाही, टाइमपास क्लास प्रॅक्टिस करायची. पहिल्या वेळेस भेटली होती मला, चेंजिंग साठी.